ही मेट्रो कारशेडची नवीन जी प्रस्तावित जागा आहे कांजूरमार्ग, ही जागा कोणाची, राज्य सरकारची, केंद्र सरकारची की गारुडिया या प्रायव्हेट व्यक्तीची, म्हणजे खासगी व्यक्तीची, स्थगिती मिळाली आहे. गेल्या म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून मेट्रो कारशेड आरेमध्ये व्हावं की कांजूरमार्गला व्हावं यावर घमासान सुरू आहे, राजकीय गोंधळ सुरू आहे. कोणाचं नुकसान होत आहे? राजकारण्यांचं होत आहे, सरकारचं होत आहे की लोकांचं होत आहे, या विषयावर मी चर्चा करणार आहे. या चर्चेत सहभागी होत आहेत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, ज्यांना मेट्रो कारशेड आणि या MMRDA या संदर्भातली माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सरकारमध्ये पक्ष आहे तो फक्त संजय तटकरेजी, विरोधी पक्षनेते, सगळ्यात मजबूत असा विरोधी पक्षनेते पक्ष जो आहे भाजप, 105 आमदारांचा, त्यांचे प्रवक्ते अवधूत पाक माझ्या सोबत आहेत. खरं तर काल विधानसभेचं अधिवेशन झालं, अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांची एक खडाजंगी झाली आणि आज दोघांनी काल या कोर्टाच्या निर्णयावर आपलं मत व्यक्त केलं होतं आणि न्यायालयाने आपलं मत व्यक्त केलं आहे. अनिल गलगलीजी, काय नुकसान होत आहे, म्हणजे नेमकं राजकारण काय चाललंय आता मला तर काही कळत नाही. सरकारमध्ये बसलेले आपली बाजू मांडतात, विरोधात बसलेले आपली बाजू मांडतात, मुंबईकर काय म्हणतो, म्हणजे मुंबईकरांमध्ये काय आहे का की तुम्ही आज सकाळपासून जे फिरला असाल किंवा 11-12 जो निर्णय आला, तर लोकांमध्ये काय प्रतिक्रिया आहे की मेट्रोची कारशेड जी आहे ती काजूरला व्हावी की आरे मध्ये व्हावी, असं काय मुंबईकरांना वाटतं की मेट्रो झाली पाहिजे एवढंच वाटत? मुंबईकरांना वाटतं की मेट्रो होणं आवश्यक आहे, परंतु गेल्या 1 ते 3 वर्षापासून ज्या पद्धतीने मेट्रोचं काम थांबलेलं आहे आणि सर्व त्या मेट्रोचं कामाला एक प्रकारचा ब्रेकच मिळाला आहे. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये आलं तर सर्वप्रथम मेट्रोचं काम थांबेल अशी अफवा पसरली होती, परंतु दुर्दैवाने ती अफवा आता खरी ठरलेली आहे. ज्या पद्धतीने आज मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा स्टे ऑर्डर दिलेली आहे, ज्याला तारीख फेब्रुवारीची दिलेली आहे, आणि खरं पाहिजे तर राज्य सरकार MMRDA यांनी कोणताही अभ्यास न करता जे आनंद फाननमध्ये जो निर्णय घेतला त्याचा फटका आज मुंबईकरांना बसलेला आहे. खरं पाहिजे तर जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला तर तुम्हाला त्याआधीच कोर्टामध्ये केव्हीट सुद्धा दाखल करण्याची आवश्यकता होती की उद्या कुठली थर्ड पार्टी कोर्टात गेली तर राज्य सरकारला सुद्धा आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली असती. पण दुर्दैवानं सरकारमध्ये जे लीगल डिपार्टमेंट असून देत ते स्वतः मुख्यमंत्र्यांकडे त्यांची कुठली चूक झालेली आहे, कारण तुम्ही एवढा मोठा डिसिजन घेतला परंतु न्यायालयामध्ये उद्या कोणी कोर्टामध्ये गेलं तर त्याचे काय परिणाम होतील, कशा पद्धतीने न्यायालय त्याकडे बघेल, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे आज जो निर्णय आलेला आहे हे राज्य सरकारचे अपयश आहेत, त्यांच्या लीगल डिपार्टमेंटचे अपयश आहेत आणि MMRDA, कारण MMRDA चे अधिकारी तेच आहेत जे मागील सरकारमध्ये होते, त्यांनी सांगितलं की आरेमध्ये मेट्रो व्हावी, कारशेड व्हावं, तुमच्या बोलण्यातून दोन महत्वाचे मुद्दे आहेत. एक तर कॅव्हेट दाखल करायला पाहिजे होतं कारण वाद सुरू आहे, हा 1 वर्षापासून वाद आहे. महाविकास आघाडी मधला जो शिवसेना पक्ष ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांचं तर एक स्वप्न आहे की आरे मध्ये काही कारशेड झालं नाही पाहिजे, कॅव्हेट दाखल झालं नाही. आणि दुसरं महत्वाचं की MMRDA जे अधिकारी आहेत त्यांनी मागचा जो निर्णय दिला की कांजूरमार्गची जागा आपल्याला चालू शकेल त्याच्यामध्ये होऊ शकेल, म्हणजे एक तर मिसगाईड करतात मुख्यमंत्र्यांना किंवा सरकारला, आणि कॅबिनेट का दाखल झाला नाही. संजय तटकरे, सरकारमध्ये आता तुम्ही म्हणजे तुमच्याकडे असा नेता आहे महाराष्ट्रातला देशातला की ज्याला सगळं ज्ञान आहे, तरी सुद्धा असं का होत आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस मेट्रोच्या संदर्भात लक्ष घालायला तयार नाही, तुम्हाला असं वाटत नाही की हा महत्वाचा मुद्दा आहे? मग अजितदादा असतील किंवा शरद पवार साहेब असतील या सगळ्यांनी लक्ष घालून उद्धव ठाकरे यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन होईल काम करायला पाहिजे, कारण कॅबिनेट दाखल करणं ही ते साधी गोष्ट आहे, ही कुणालाही कळते आणि एवढ्या वर्ष राजकारणात राहिल्यानंतर प्रत्येक पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना हे कळायला पाहिजे, म्हणजे सरकारच्या मुख्यमंत्र्यांना. एक तर ही जेव्हा सुनावणी लागली उच्च न्यायालयामध्ये सरकारने आपली बाजू मांडलेली आहे, त्यामुळे कॅबिनेट दाखल केलं नाही केलं हा विषय नाही, सरकार तिथे हजर होतं. पण ठीक आहे, न्यायालयाने जो निर्णय दिला तो आम्हाला मान्य आहे. पण तुमच्या ठीक आहे, ठीक आहे, अनेक गोष्टी मला मी तुम्हाला माझे मुख्यतः ऐकून घ्या, तुम्ही जे प्रश्न विचारले ते ऐकून घ्या इलाजी, असं करू नका, मला जे बोलायचे ते मला बोलू द्या, नंतर तुम्हाला काय विचारायचे ते विचारा. असं आहे की ही न्यायालयीन प्रक्रिया असते, न्यायालयाने स्थगिती अख्ख्या मेट्रोच्या कामावर दिलेली नाही. तुम्ही बोलताना थोडस मिसगाईड करताय,
जी स्थगिती आहे ती मेट्रो कार्ड शेअरच्या कामाला आहे, अख्ख्या मेट्रोला नाही आहे. त्यामुळे कृपया भ्रम संपूर्ण कामाला स्थगित. हा हा बोला बोला, तुमचा आवाज पोहोचतो, बोला. संपूर्ण कामाला स्थगिती नाही. राहता राहिला प्रश्न की आरे मध्ये का करू नये, आरे मध्ये का करू नये, याच कारण आम्ही जेव्हा भाजप सरकारने निर्दयीपणे जे 2000 झाडांची कत्तल केली तेव्हा आम्ही त्यांच्या विरोधात उभे होतो. त्यामुळे आम्हाला जर सत्ता दिली तर आम्ही मेट्रो ही तिकडे करणार नाही आणि आरे हे आम्ही फॉरेस्ट म्हणून घोषित करू, असा आमचा जाहीरनामा आहे ना. त्या जाहीरनाम्याप्रमाणे आम्ही काम करतो. राहता राहिला प्रश्न मुंबईकरांचे हाल होतील आणि मग कुठेतरी नुकसान होईल. मला तुम्ही सांगा, नरेंद्र मोदी साहेबांचा बुलेट ट्रेन प्रोजेक्ट हा 4 वर्षांपूर्वी जाहीर केला. MMRDA आणि या राज्य सरकारकडनं 1,00,000 करोड रुपयाचा भूखंड यांनी लाटला आणि तिथे अजून बुलेटही दिसली नाही, ट्रेनही दिसला नाही. 100 स्मार्ट सिटी करण्याचं यांचं प्रयोजन आहे मोदी साहेबांचं. 5 वर्ष झाली, एक तरी स्मार्ट सिटी दिसली का? तर त्यामुळे सांगायचा मुद्दा असा आहे की ठीक आहे, एक एक स्थगिती मिळाल्यामुळे फार काही आकाश कोसळलं, सरकार सक्षम आहे त्यातनं मार्ग काढायला. आता तुम्ही मला सांगा, सेंट्रल विस्ता प्रोजेक्ट नरेंद्र मोदींचा जो पेट प्रोजेक्ट आहे त्याच्यावरही सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला आहे की त्यांना फक्त भूमिपूजन करायची परमिशन मिळाली, काम सुरू करायची परमिशन आहे का? तर असं म्हणता येईल का की तो मोदींना धनका आहे म्हणून? त्यामुळे ही सगळी प्रक्रिया असते, ही प्रक्रिया सुरू असते. विलाजी मी अजून फक्त एक अर्धा मिनिट तुमचं घेईन. सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट मध्ये जागेची आदान प्रदान ही काही नवीन गोष्ट नाही, ही होत आलेली आहे. मी स्वतः मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विश्वस्तपदी होतो, त्यावेळेला ईस्टर्न फ्रीवे असेल किंवा आता नावा सेवा शिवडी हा जो प्रोजेक्ट असेल त्याच्यासाठी 100 एकर जागा नॉमिनल लीज वर ट्रान्सफर केली गेलेली आहे MMRDA ला. त्यामुळे हे जे बीजेपीचं सरकार आज करतंय की आमची जागा आहे आणि मग तुम्ही आम्ही तुम्हाला देणार नाही, सॉल्ट पॅन डायरेक्टर एक सांगतो, हे सगळं भाजप या देशामध्ये जिथे जिथे विरोधी पक्षांचं सरकार आहे तिकडे तिकडे भाजप त्रास द्यायचा सगळा हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे जनता ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला जनता यांना चोख उत्तर देईल. चला मी तुम्हाला एक उपप्रश्न करतो की तुम्ही म्हणताय की संपूर्ण मेट्रोचं नुकसान होत नाहीये. देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आणि आता विरोधी पक्षनेते ते असं म्हणत आहेत की 21 साली जी मेट्रो येणार होती आता या निर्णयामुळे ती 24 पर्यंत पोहोचलेली आहे आणि खर्च जो आहे तो म्हणजे करोडोनी खर्च आले, म्हणजे 5,000 कोटी त्याचा आकडा आहे का मला आता तपासावं लागेल. पण हे जे नुकसान आहे हे नुकसान नाही आहे का? म्हणजे जर तुम्ही याच्यामध्ये समन्वय साधला नाही, म्हणजे देवेंद्र फडणवीस जरी सत्तेत असते तरी 21 साली मेट्रो सुरू होणार होती का? हा पहिला प्रश्न त्यांना विचारा. दुसरं, याचा नागपूरचा महामार्ग आहे समृद्धी महामार्ग, त्याचे काय हाल करून ठेवले त्यांनी? यांनी सगळे पैसे गोळा केले आणि सगळा तो प्रोजेक्ट मारावर सोडला. त्यामुळे भाजपने आम्हाला सांगू नये. चला ठीक आहे, मी अवधूत वाघ यांच्याकडे जातो. अवधूतजी, तुम्ही ऐकलं संजय तटकरे काय डिफेन्स करतात, मला त्याला एक जोडून एक विचारायचं आहे की पियुष गोयल यांनी 2 महिन्यापूर्वी असं सांगितलं की ही जागा जी आहे मिठागराची जागा MMRDA देता येऊ शकते. आता तेच डिपार्टमेंट, केंद्र सरकारचं ते डिपार्टमेंट कोर्टामध्ये गेलंय आणि कामाला स्थगिती द्या, तर याचे काय अर्थ काढायचे? आहो मी तेच सांगतोय तुम्हाला. नाही संजयजी थांबा, मी अवधूत वाघ यांना विचारलंय. मी अवधूत वाघ यांना विचारलं. अवधूतजी, पहिली गोष्ट, हा जो मेट्रोचा कारशेडचा प्रश्न आहे त्याचे 3 वेगवेगळी अंग आहेत. एक म्हणजे टेक्निकल अंग जे असतं ते, दुसरं एक राजकीय अंग असतं ते, आणि तिसरं फायनान्शियल अंग असतं ते. बहुतेक सर्व चर्चा दुर्दैवाने फक्त राजकीय अंगांवर सुरू झालेल्या आहेत, परंतु त्याची टेक्निकॅलिटी हे कोणच बघत नाही. कदाचित या टेक्निकल गोष्टींचा सुद्धा सांगोपांग विचार आपल्याला करावा लागेल. विलासराव, कुठचंही इन्फ्रास्ट्रक्चरचं जे मोठं प्रोजेक्ट असतं जे 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष चाललेलं असतं तिथे कित्येक सरकारं येतात आणि जातात, सरकारं बदलतात.
आज आमचं सरकार आहे उद्या दुसऱ्यांचं सरकार येऊ शकतं, आज ठाकरे सरकार आहे उद्या आमचं सरकार येऊ शकतं, परंतु लोकांसाठी आणि सर्वसामान्य माणसांसाठी जी टोटल प्रोजेक्टची रूपरेषा आखली जाते सुरुवातीला त्याच धर्तीवर ते पुढे जावं लागतं जशी आपली फॉरेन पॉलिसी असते तशी. 2012 साली तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने याची फिजिबिलिटी स्टडी तपासली होती, त्याच्यानंतर डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट याचा आला होता आणि त्याच वेळी 2012 साली त्यावेळी आम्ही सत्तेवर नव्हतो बरं का, 2012 साली आरेमध्येच कारशेड करायची असा प्रोजेक्ट टेबल झालेला आहे विधानसभेमध्ये सुद्धा. आता हे काय आम्ही केलेलं नाहीये, फिजिबिलिटी स्टडी कोणी केली, हा प्रोजेक्ट मेट्रोचा प्रोजेक्ट फिजिबल आहे की नाही, इकॉनॉमिकली व्हायबल आहे की नाही ह्यासाठी थर्ड पार्टीने केली, त्याच्यानंतर डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे हा डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट थर्ड पार्टीने MMRDA वतीने तयार केला आणि ह्या डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट प्रमाणे वेगवेगळे पर्याय आले. मेट्रोच्या कारशेडसाठी सुद्धा अगदी कफ परेड पासून, कलिन्यापासून, बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पासून, कांजूरमार्ग पासून आरे कॉलनीपर्यंत असे 5-6 प्रस्तावित जागा आल्या होत्या. या प्रत्येक जागेचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत आणि हे फायदे आणि तोटे सगळे बघून हे कारशेड आरेला आणण्याचं केलं होतं. आता आरेला आणण्यामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट आहे का, तर अजिबात इंटरेस्ट नाही का, तिकडे काय आपल्याला काही घेणं धड नाही. कांजूरमार्गला आल्यानंतर काही आमचा तोटा होतो का, अजिबात नाही, कांजूरला येऊ देत कफ परेडला. परंतु फिजिबिलिटी रिपोर्ट आणि DPR ज्यांनी तयार केला त्यांनी सर्व प्रोज अँड कॉन्स दिले. ह्याच्यामध्ये हे पण खरं आहे की जर बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला आला असता तर झाडं तोडावी लागली नसती, परंतु बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला फार मोठ्या प्रचंड कॉस्टली भूखंड कारशेडमध्ये गेला असता. कांजूरमार्गला आला असता तर काय झालं असतं, तर ही जी डिस्प्युटेड लँड आहे त्याचा एक प्रश्न होता आणि दुसरी गोष्ट की तिकडची जी आहे ती मार्शी लँड आहे, त्या मार्शी लँड सेटल व्हायला 2 वर्ष लागतात, आता तिकडचा मोठा प्रॉब्लेम आहे. तिसरा कांजूरचा काय प्रॉब्लेम आहे की मेन जी मेट्रो जाणार आहे त्याच्यापासून 8 ते 9 किलोमीटर अंतरावर हा कारशेड येणार आहे, म्हणजे 9 ते 10 किलोमीटर अंतर प्रत्येक रेल्वेला, प्रत्येक मेट्रोला विनाकारण कारशेडमध्ये जायला लागणार आहे आणि तेवढा आपल्याला मार्ग पण तयार करावा लागणार. मी आता जास्त डिटेलमध्ये जात नाही, परंतु या सर्व गोष्टींचा हा विचार झालेला आहे. आता फक्त आरेमध्ये अनेक प्रॉब्लेम फायदे आहेत, अनेक तोटे आहेत. त्याच्यामध्ये वृक्ष तोडणं हे मान्य आहे, वृक्ष काही तोडावे लागतील, परंतु विलासरावात तुम्ही राहता, तटकरे साहेब राहतात, मी राहतो किंवा अनिलजी राहतात, हे आपण जिथे जिथे ज्या ज्या वस्तीमध्ये राहतो, ज्या घरामध्ये राहतो, त्या बिल्डिंगच्या खाली सुद्धा एक झाड कधी ना कधी तरी होतं. ते झाड आपल्याला तोडावं लागलं म्हणून ती बिल्डिंग बांधता आली. त्यामुळे प्रोजेक्ट ज्यावेळी मोठा होतो त्यावेळी निश्चितपणे काही झाडं तोडावी लागतात आणि त्याचं कॉम्पेन्सेशन आपण हजारो दुसरी झाडं तयार करून करतो. मला असं वाटतं की या संपूर्ण आरेच्या विरोधाला हे झाडं ही फक्त एक कारण आहे, कारण ह्याच पिरियडमध्ये 2500 जास्त झाडं तोडण्याची परवानगी मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने दिलेली आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की कोणीही कुठचाही हट्ट न करता, कुठचाही ज्याला म्हणतात पॉलिटिकल अजेंडा हा न करता, जे मुंबईकरांच्या हिताचं आहे, जे स्वस्तात होणार आहे, फास्ट होणार आहे, हे आपण सर्वांनी केलं पाहिजे. इगो इथे कुठे आणला नाही पाहिजे. मी हे असं बोललो होतो म्हणून मी इगो कोणी केलं नाही आणि मला वाटतं मुंबईकरांचा शिवसेनेचा इगो आहे. मी हा शिवसेनेचा, आज शिवसेनेचा एकही माणूस का नाही आला तुमच्या याच्यावर, बिचाऱ्या तटकरे साहेबांना तुम्ही लढायला बोलवलेला आहे. युनिट डिपार्टमेंट कोणाकडे, शिवसेनेकडे, मुख्यमंत्री कोणाचा आहे, शिवसेनेचा आहे का, शिवसेनेचा एकही माणूस का बोलायला तयार नाहीये, का काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला त्यांच्या वतीने फाईट करावी लागते, त्यांच्यातल्या एकाही माणसाने समोरासमोर यावं. काल विधानसभेमध्ये त्याला उत्तर देण्याची तयारी कोणाची नाहीये. कुर्ला कारशेड, काजुरवार कारशेड की आरे कारशेडच्या बाबतीमध्ये मी तर म्हणतो की जाहीर परिसंवाद ठेवावा आणि विलासराव तुम्ही हे इनिशिएटिव्ह घ्यावं, शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना बोलवा, आणखी आमच्या विरोधी पक्षनेत्यांना एका वेळी एका व्यासपीठावर बोलवा आणि होऊन द्या आमने सामने चर्चा. आमची तयारी आहे त्याला, तुमची तयारी आहे की नाही ते सांगा. चला ठीक आहे, एक एक माझ्या प्रश्नाचं उत्तर राहिलं अवधूतजी, आणि तुम्ही अभ्यासू प्रवक्ते आहात, भाजपचे प्रवक्ते आहात, खिंड चांगली लढवता तुम्ही. पियुष गोयल यांनी 2 महिन्यापूर्वी ही जागा जी आहे ती राज्य सरकारला देता येऊ शकते असं पत्र पाठवले राज्य सरकारला, म्हणजे ठीक आहे तुम्ही हँड ओव्हर करा. आणि आता त्यांचंच डिपार्टमेंट म्हणजे कोर्टामध्ये गेलंय की आरे कांजूरमार्ग मध्ये जे काम सुरू आहे
ते तातडीने थांबवा, हे का होतं? म्हणजे तुम्ही सुद्धा एक केंद्र सरकार जे आहे, चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलेला. आणि मगाशी संजयजी माझे मित्र आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की कित्येक वेळा राज्याची आणि केंद्र सरकारच्या ज्या जागा आहेत त्याच्या अदलाबदली होतात. केंद्र सरकार आपली जागा राज्य सरकारना देतं आणि राज्य सरकार सुद्धा आपली जागा केंद्राला देतं, हे सातत्याने होत असतं, ह्याच्यामध्ये नवीन असं काही नाही. आणि ते म्हणाले ते अगदी बरोबर आहे. आता आणखीन एक लक्षात घ्या की ह्या मेट्रोचा संपूर्ण प्रोजेक्ट काही MMRDA आपल्या खिशातनं देत नाही किंवा राज्य सरकार आपल्या खिशातनं देत नाही. मेट्रोच्या संपूर्ण खर्चाचा 50% भाग हा केंद्र सरकार उचलते आहे, हे पण मला तुम्हाला कुठंतरी रेकॉर्डवर आणून तुम्हाला ठेवावं लागेल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट हा खर्च करते आहे का? तर हे असत्य आहे, केंद्र सरकार सुद्धा आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की कुठची पण डिस्प्युटेड लँड आहे, एक सिद्धांत असा आहे आणि अनिल गलगरी माझ्याशी सहमत होतील की कुठच्याही डिस्प्युटेड लँड मध्ये सिव्हिल प्रोसिजरने जावं लागतं. एक तर सिव्हिल प्रोसिजरने जावं लागेल किंवा ऍक्विजिशन करावी लागेल वटहुकूम काढून. या दोघांपैकी एक करावं लागतं. पण वटहुकूम काढल्यानंतर सुद्धा लोक त्या वटहुकमाला चॅलेंज देऊन अगदी सुप्रीम कोर्टामध्ये जातात आणि सिव्हिल प्रकरण 20-25 वर्ष राहतात. जर ही डिस्प्युटेड लँड आहे, द डिस्प्युट इज नॉट ओनली बिटवीन द स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट, माइंड यू देर आर प्रायव्हेट पीपल, तिकडचे काही आगरी लोक आहेत, तिकडचे काही कोळी लोक आहेत, महेश करोडिया सारखा बिल्डर आहे आणि आणखीन काही लोक आहेत. या सर्व लोकांनी त्या जागेवर आपला क्लेम सांगितलेला आहे आणि त्याच्यामुळे जरी केंद्र सरकारने जागा द्यायचं जरी केलं तरी त्यांचा स्वतःचा क्लेम हा चला ठीक आहे निघून जात नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे अनिल गलगली, तुम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची भूमिका ऐकली, आता कुणाचा अहंकार आहे मला सांगा. तुम्ही तुम्हाला खूप म्हणजे तुम्ही यामध्ये प्रचंड पत्रव्यवहार केलेला आहे, तुमचे मागच्या मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध होते, आताही तुमचे चांगले संबंध आहेत आताचे जे मुख्यमंत्री आहेत, कुणाचा अहंकार आहे सांगा मला. आणि आणि आता थेट बोला, कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही अनेक प्रकरणांमध्ये म्हणजे स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, पण आता या सगळ्या प्रकरणात अहंकार कुणाचा आहे, काय होतंय नेमकं? नाही, खरं पाहिजे तर जेव्हा हे मुंबई मेट्रो 3 प्रोजेक्ट आला तेव्हा आधी त्यांना शिवसेनेने विरोध केला होता, तेव्हा तर मला आठवतो की अश्विनी भिडे जे अधिकारी होत्या जे आता महापालिकेमध्ये आहेत या सरकारने त्यांना आता पुनर्वसन केलेलं आहे, तेव्हा उद्धव ठाकरे आणि अश्विनी भिडे आणि मातोश्रीवर जाऊन माननीय उद्धव ठाकरेंना संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली आणि सामना वर्तमानपत्रामध्ये त्यावेळी मोठ्या बातम्या छापून आल्या होत्या की शिवसेना सुद्धा प्रकल्पाबरोबर आहे. खरं पाहिलं तर आरेचा जो विषय आहे, झाडे झाडं बनतो, पण मला एवढंच सांगायचं की जेव्हा वृक्ष प्राधिकरणाकडे हा विषय आला तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, BJP सर्व पक्षांनी वृक्ष प्राधिकरणामध्ये त्याला कुठलाही विरोध केला नाही. तुम्ही एक मिनिट्स काढलाय, कारण मला तेव्हा आठवतं की सुप्रियताई सुले यांनी तेव्हा विरोध केला होता, परंतु त्यानंतर त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांनी वृक्ष प्राधिकरणामध्ये त्याच्यामध्ये एक सुद्धा भर काढला नव्हता. म्हणजे आपण प्रॅक्टिकल लेवलला जेव्हा फक्त बोलतो, पण जेव्हा ऍक्च्युअल लेवलला जेव्हा विरोध करायची भाषा असते तेव्हा वृक्ष प्राधिकरण समितीकडे कोणीच काही उच्चार केला नाही. माझं असं मत आहे की जेव्हा हा विषय होता झाडे कापण्याचा, हा झाडं कापून झालेली आहे. आज तिथे रॉयल फॉर्म्स आहेत, तिथे अडाणींनी मोठे मोठे स्ट्रक्चर बांधलेले आहेत, तिथे नवीन नवीन बांधकामं झाली आहेत, तिथे सिमेंटच्या कंपन्या सुद्धा आडे कॉलनीमध्ये गेल्या 3-4 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या आहेत. माझं असं मत आहे की जेव्हा मागील सरकारमध्ये शिवसेना सुद्धा बरोबर होती तेव्हा त्यांनी सहमती म्हणजे पाठीमागून दर्शवली की फुडून दर्शवली या पुढच्या भाग, परंतु पेपरवरती त्यांची सहमती होती. आज आरेमधून हा प्रोजेक्ट तुम्ही कांजूरला घेऊन जाता, पण त्याची पाहणी करून त्याचा योग्य अभ्यास करून जर निर्णय घेतला असता तर निश्चितपणाने ही आता वेळ आली नसती. आणि माननीय उद्धवजींनी स्वतः सांगितलं होतं विधानसभेमध्ये सुद्धा की ही लँड सरकारची आहे, त्यांना समजसुद्धा लोकांना झाला, पण ज्यावेळी हे थर्ड पार्टी लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले तर माझं असं मत आहे की काही अधिकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांची किंवा सरकारची सुद्धा दिशाभूल केलेली असणारच. पण ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे म्हणजे काही ना काही तिथे दस्तावेज असतील, काही डॉक्युमेंट एव्हिडन्स असतील, म्हणूनच कोर्टाने याच्यामध्ये स्थगिती दिली आहे. माझी विनंती आहे की आता सुद्धा वेळ गेली नाही, दोन्ही गव्हर्नमेंटनी त्याच्यामध्ये डिसिजन घेणं हे फार महत्वाचं आहे. बिलकुल संजयजी, आता तुम्ही अनिल गलगळींचं ऐकलं म्हणजे आपण त्यासाठी त्यांना हे करतोय की त्यांच्याकडे खूप अभ्यास आहे आणि त्यांनी RTIमध्ये सगळे स्टॅटिस्टिक आहे. त्यांनी उदाहरण दिलं वृक्ष प्राधिकरणाचं, साधी गोष्ट आहे, महानगरपालिकेचं एक प्राधिकरण असतं, कुठले झाडे कापायची, कुठली डाय कापायची, परवानगी द्यायची नाही द्यायची. आता सुप्रिया सुळेंनी त्याला विरोध केला आणि त्याच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी झाडे तोडायला परवानगी दिली, हा तुमचा भाग झाला. दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे शिवसेनेने सुद्धा त्याला परवानगी दिली आणि भाजप हाच दावा करताय की वृक्ष प्राधिकरणामध्ये शिवसेनेने त्याला पाठिंबा दिला. देवेंद्र फडणवीस अनेक वेळा म्हणतात की त्या प्राधिकरणामध्ये शिवसेनेच्या सदस्यांनी पाठिंबा दिला.
आता महाविकास आघाडीला जर मेट्रो त्या ठिकाणी नको असेल, मुंबईचा ऑक्सिजन वाचवायचा असेल, तर हे असे काय प्रकार होतात? हे प्रकार काय वरिष्ठांना माहीत असत? एक तर विषय असा आहे, जेव्हा मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर होते, ते कुठल्या प्रकारे दबाव आणून काय पद्धतीने सगळा कार्य मुख्यमंत्रीपद आणि सरकार चालवत होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे मी त्यात जात नाही. आता राहिला प्रश्न, तुम्ही विचारलात की आमच्या सदस्याने ह्याच्या बाजूने मतदान केलं होतं, त्याची शोकॉज नोटीस त्याला पाठवली आणि त्याचं उत्तर त्याने दिलं, त्याचा काय निर्णय घ्यायचा असेल ते वरिष्ठ घेतील. आता राहिला प्रश्न वृक्षतोडीचा. जर एखाद्या 5 एकर 10 एकरामध्ये 2000 झाडं तुटत असतील आणि जे वृक्षप्रेमी आहेत आणि ज्यांना मुंबईबद्दल आस्था आहे अशा लोकांनी जर त्याचा विरोध केला असेल तर त्यांचं ऐकून घेणं हे सरकारचं काम आहे. म्हणजे सरकारचे पैसे वाचतील, वेळ वाचेल, म्हणून त्या लोकांकडे बघायचं नाही अशी भूमिका जसं भाजप वागते आज शेतकरी जे बसले दिल्लीला, तसं आम्ही करू शकत नाही, तशी आमची कार्यपद्धती नाही. त्यामुळे ज्या लोकांनी विरोध केला त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्याच्यावर सरासर विचार करून ही कांजूरमार्गला जागा हलवण्याचा निर्णय घेतला होता. राहता राहिला प्रश्न की आता मला तुम्ही सांगा, 2 महिन्याचा अवधी दिलेला आहे हायकोर्टाने, तर ती सरकार हायकोर्टात जाऊन विनंती करू शकेल की एवढ्या लांबची डेट देऊ नका, तुम्ही 15 दिवसाच्या आठवड्यात द्या, किंवा स्टेट सुप्रीम कोर्टात जायची मुभा आहेत की? दुसरा विषय अति एकदम महत्वाचा विषय की ही जी स्टे दिलेला आहे कांजूरमार्गच्या जागेवर काम करायचं, हे कुठल्या अपिलावर दिलंय? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अपिलासाठी दिलेलं स्टे आहे की प्रायव्हेट पार्टीने अपील केलंय त्याच्यावर? तर ती सगळी जी ऑर्डर येईल हायकोर्टाची ती तपासून बघितल्यानंतर कळेल. आणि जर ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अर्जावर त्यांनी स्टे दिलेला असेल तर त्याची उत्तर यांना द्यावी लागतील ना भाजपाला. बिलकुल, दोन मुद्दे आहेत. म्हणजे प्रायव्हेट पार्टी संदर्भात मी अवधूत वाघ यांच्याकडे जाईल, त्यांच्याकडे स्पष्टीकरण घेईल. पण तटकरेजी, एक छोटासा प्रश्न आहे तटकरेजी, की जर म्हणजे देवेंद्र फडणवीस, म्हणजे आजचा निकाल आला, देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली, ते असं म्हटले 2000 झाडं त्यांच्या आयुष्यामध्ये, त्या झाडा प्रत्येक झाडाच्या आयुष्यामध्ये जेवढं कार्बन डायऑक्साइड शोषून घेत नाही, म्हणजे तेवढी 80 ज्या मेट्रो आहेत त्या म्हणजे 80 दिवसामध्येच ते सगळं रिकव्हर होतं. तर एकीकडे त्यांचं असं म्हणणं आहे की आपण तिथे आरेमध्ये मेट्रो कारशेड बनवणं हे अत्यंत योग्य आहे, प्रोग्रेसिव्ह आहे आणि त्याच्यामुळे वेळ पैसा वाचू शकतो. म्हणजे जर त्या ठिकाणी मेट्रो झाली तर तुम्ही, तुमचा जो दावा आहे महाविकास आघाडीचा की ऑक्सिजन आपण वाचवणार आहोत, तो कुठे ना कुठे फोल ठरतो असं त्यांचं म्हणणं. काय उत्तर आहे तुमचं? नाही, एक तर देवेंद्र फडणवीस सायंटिस्ट कधी झाले याचं मला ज्ञान नाही. दुसरं, आम्ही ज्या सायंटिस्टशी बोलतो, जे एन्व्हायरमेंटलिस्टशी बोलतो, त्यांचं म्हणणं वेगळं आहे आणि त्या म्हणण्यानुसारच आम्ही हा निर्णय घेतला की कांजूरमार्ग येथे कारशेड व्हावी. ठीक आहे, प्रत्येकाची मतमतांतर असतात, पण जे योग्य आहे, जे आम्हाला योग्य वाटतं सरकार म्हणून, आणि त्याचं जे काय उत्तर द्यायचे असतील ते आम्ही देऊ, की म्हणजे विरोधी पक्षालाही देऊ आणि जनतेलाही देऊ, की हे हा जो डिलेच्या नावावर एवढा गजब केला जातो विरोधी पक्ष नेत्यांकडनं आणि गलगली साहेबी आहेत त्यांची फार परखड मतं आहेत त्याच्या विरोधात. ठीक आहे, म्हणजे त्यांची मतं आम्ही एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्या याचिकेवर स्थगिती आल्यामुळे सरकारवर फार मोठा काही परिणाम होतो? उलट पक्षी, आम्ही ज्या लोकांसाठी लढा देतो आहोत, ज्या लोकांची मागणी मान्य करून आम्ही आरे मधना जी कारशेड हलवली आहे कांजूरमार्ग मध्ये, आम्हाला त्या माणसं त्या लोकांचं मत हे फार महत्वाचं वाटतं. आणि ठीक आहे, विरोधी पक्षनेते त्या तत्कालीन मुख्यमंत्री होते, त्यावेळेला त्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांना असं वाटतच राहणार की मी घेतलेला निर्णय त्यामुळे तो योग्यच होता आणि त्याची ती बाजू ते पुढे करत राहणार. त्यामुळे आम्ही त्याच्याकडे फार गांभीर्याने बघत नाही. आम्ही लोकांसाठी काम करणार महाविकास आघाडी सरकार आहे आणि लोक याचं उत्तर आम्हाला देतीलच की, आणि त्याची तयारी, त्यांना सामोरं जायची तयारी आमची आहेच की.
चला ठीक आहे, पण शिवसेना का पण म्हणजे तुम्हालाच पुढे का करतायत म्हणजे सचिन सावंत? आता मला मला माहित नाही, तुम्ही विलासजी विलासजी तुम्ही मला बोलवलात, मी होकार दिला. मी त्यावेळेला हा तुम्हाला प्रश्न केला का की शिवसेनेमधन कोण आहे किंवा अजून दुसरा पक्ष कोण आहे? अवधूतजी अवधूतजी म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते येत आहेत. बरं अवधूतजी, दुसरा एक मुद्दा खूप महत्वाचा मुद्दा आहे जो तटकरेंनी उपस्थित केला आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला, तो असा आहे की एका थर्ड पार्टीला भाजपने एजंट बनवलं आणि या प्रकरणात उतरवलं असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे. म्हणजे मेट्रोच्या संदर्भात भाजप गारुडिया जे आहेत त्यांचा वापर एजंट म्हणून करत आहे आणि मुंबईच्या विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न भाजप करत. मला असं वाटतं की हा एवढा मूर्खपणाचा आणि बालिश आरोप आहे ना की त्याच्याला उत्तर पण द्यायची काही गरज नाहीये. अनिल गलगली इकडे आहेत आणि त्यांना कायदा खूप चांगला कळतो. जोपर्यंत एखाद्या माणसाची लोकस्टँडिंग असते ना तोपर्यंत त्या माणसाला कोर्ट आणि हायकोर्ट बेदखल करतो. एखाद्या गोष्टीवर जर कोर्टामध्ये जायचं असेल, ती रिटच्या संदर्भामध्ये असो किंवा इतर गोष्टींमध्ये असो, तर तुम्हाला स्वतःच लोकस्टँडिंग प्रूफ करावी लागते. तुम्हाला असे सबळ पुरावे द्यावे लागतात की ज्याच्यामुळे तुमच्या स्वतःच्या न्याय हक्कावर गदा येते आहे. जर महेश गरोडिया किंवा तत्सम माणसांकडे असे जर पुरावेच नसतील, तर तुम्हाला असं वाटतं का की सचिन सावंत हे मुंबई हायकोर्टाहून हुशार आहेत? मुंबई हायकोर्टामध्ये बसलेल्या दोन माननीय जज साहेबांच्या बेंचने निवाडा दिलेला आहे, दोघांनी मिळून हा निवाडा दिलेला आहे. आणि त्यांनी काय सांगितलं कालच्या निकालात? त्यांनी उपनगराच्या कलेक्टरना सांगितलं की तुम्ही हा अर्ज मागे घ्या आणि तुम्ही जे सिव्हिल प्रोसिजर आहे त्या सिव्हिल प्रोसिजर प्रमाणे ही जी लोक आहेत की ज्यांनी दावे सांगितलेले आहेत त्यांची बैठक बोलवा, त्यांना बोलवा, त्यांचं म्हणणं ऐका. तुमच्याकडे असलेल्या अधिकारांचा उपयोग करून त्यांची तुम्ही अपिलीय सुनावणी घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय तुम्ही घेतल्यानंतर मग तुम्ही आमच्याकडे या. म्हणजे काय झालेलं आहे की जी प्रोसिजर आहे जी एक दिवाणी प्रोसिजर आहे, दिवाणी प्रोसिजरच फॉलो केलेली नाहीये. ह्याच्यामध्ये कसं असतं की एखादी जागा आहे, त्या जागा माझी आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये जर हक्क प्रस्थापित केला तर तुम्ही कलेक्टरकडे जाऊ शकता. मग कलेक्टर काय करतो? आधी तर छोट्या स्तरावर म्हणजे तहसीलदारच्या स्तरावर, पण आपण म्हणूया कलेक्टरच्या स्तरावर, तिकडे हिअरिंग असते. ती हिअरिंग घेतल्यानंतर जर अपील फेटाळलं गेलं तर आपण महसूल मंत्र्याकडे हिअरिंग होते आणि त्याच्यानंतर मग कोर्टात जातो, अशी प्रोसिजर आहे. या सर्व प्रोसिजरना अक्षरशः म्हणजे त्या प्रोसिजरचे धिंडवडे काढले म्हणून उच्च न्यायालयाला ह्याच्यामध्ये दखल घ्यावी लागली. आणि मुख्य म्हणजे तर उच्च न्यायालयाने हा मुद्दा खूप महत्वाचा आहे संजयजी. म्हणजे कोर्टाने असं म्हटलंय की गारुडिया आणि जे राज्य सरकार आहे त्यांच्यामधला वाद तुम्ही नीटपणे सोडवला नाही, त्यामुळे या कामाला तुम्ही स्थगिती द्या. वाद नाही, तुम्ही त्यांचं ऐकून पण घेतलं नाही तर त्याच्यामुळे तुम्ही एक हिअरिंग घ्या असं म्हटलेलं आहे. हा संजयजी, म्हणजे हिअरिंग घ्यायला सांगितले, त्याच्यामध्ये समजा गारुडिया जिंकला तर ती जागा तुम्हाला मिळणार नाही, त्याच्यामध्ये समजा गारुडिया हरला तर ती जागा तुम्हाला मिळेल आणि त्यामध्ये केंद्र सरकारने काही करू शकत नाही. हा साधा वाद आहे मला जेवढं कळलंय मी सकाळपासून. संजयजी, केंद्र सरकारचा काहीतरी उगाच काहीतरी मिक्स करू नका प्लीज. नाही, आता जो निर्णय आलेला आहे केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार, हे तुम्ही म्हणाल्याप्रमाणे कधी एकत्र येऊन निर्णय घेऊ शकतात. देर इज अ थर्ड प्रायव्हेट पार्टी इन्वॉल्व्ह अँड यू हॅव ओव्हरलुक्ड द राईट ऑफ दॅट थर्ड पार्टी. यू आर हेल्पिंग दॅट प्रायव्हेट पार्टी. दॅट इज व्हॉट यू आर डूइंग. तुम्हाला सेंट्रल विस्टा प्रोजेक्टला मोदीजींच्या प्रोजेक्टला स्टे दिला, त्याचा तुम्हाला काय संबंध आहे भावी पंतप्रधान? तुमचा काय संबंध आहे भावी पंतप्रधान?
की तुमचं तुमचं कुठे डिपॉझिट वाचत नाही गोव्यामध्ये किंवा राजस्थानमध्ये, तुम्ही कुठे केंद्राचे सांगा की हा जो निकाल आहे किती महत्वाचा आहे. कलेक्टर विरुद्ध महेश गोरडिया या संदर्भातला हा निकाल आहे आणि त्याच्यामध्ये सुनावणी घेण्यास कलेक्टरला सांगितलंय, सरकारला सांगितलंय. अनिल गलगी, अनिल गलगली आवाज पोहोचतोय माझा? हा, आता जो जो निर्णय आजचा आहे, प्रश्न विचार हा हॅलो प्रश्न हा आता जो निर्णय आलेला आहे तो महेश गारुडिया किंवा गारुडिया जे आहे त्यांनी जो क्लेम केलेला आहे की त्या जागेवर त्या संदर्भातला आहे, कलेक्टरला सुनावणी घेण्यास सांगितलंय. राज्य सरकारने खरं म्हणजे तर या बाबतीमध्ये विधिभागाचा सल्ला घ्यावा आणि चांगल्या वकिलाची निवड उत्तर द्या. तुम्हाला प्रश्न विचारलाय त्याचा उत्तर द्या. आवाज येत नाही. आवाज हो तुम्हाला जो प्रश्न विचारला ते उत्तर द्या ना. तुम्ही परत तेच काय कॉमेंटरी सांगताय? अनिलजी मी प्रश्न विचारतो तुम्हाला. संजयजी थांबा, आवाज येत नाही. प्रश्न, आता जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय जो आहे तो गारुडिया विरुद्ध राज्य सरकार अशा संदर्भात निर्णय दिला की तुम्ही त्यांची सुनावणी घ्या आणि निर्णय काय असेल तो करा. मला प्रश्न ऐकायला आला नाही बरोबर, परत एकदा बोला. आवाज क्लिअर नाहीये. चला चला ठीक आहे ठीक आहे. मी अवधूत बाग तुमच्याकडून शेवटची कमेंट घेतो की हा बोला देवेंद्र फडणवीस किती पर्यावरणवादी झाले ते मला फक्त एवढं म्हणायचं आहे. 2012 साली आरेला ओके केलेला आहे ज्या गव्हर्नमेंटने, त्याच गव्हर्नमेंटने 2013 ला आरेमध्ये काही एकर जागा काही मिशनरींच्या कामासाठी दिली होती. हेच मिशनरी आता पर्यावरणवादी बनलेले आहेत आणि झाड 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 धरतात आहेत. कारण सरड्याची धाव कुंपणापर्यंत या पर्यावरणवाद्यांची धाव फक्त झाडांपर्यंत आहे. त्यांना कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय ते माहित नाही, त्यांना कर्ब उत्सर्जन म्हणजे काय ते माहित नाही, त्यांना इतर काही गोष्टी त्यांना फक्त झाड म्हणजे पर्यावरण. संजयजी शेवटचा प्रश्न आहे. एक चर्चा अशी आहे की उद्धव ठाकरे म्हणजे हे अधिकारी म्हणजे उद्धव ठाकरेंना अधिकारी मिसगाईड करतात अशी एक चर्चा आहे, ती तुमच्या कानावरही आली असेल. दुसरं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे या मेट्रो कारशेडमध्ये योग्य प्रकारे मुख्यमंत्र्यांना प्रेझेंट करत नाही किंवा त्यांना मार्गदर्शन करत नाही. दोन दोन तीन तीन माजी मुख्यमंत्री आहेत, म्हणजे अशोकराव माजी मुख्यमंत्री आहेत, म्हणजे काँग्रेसमध्ये आणखी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहे, शरद पवार माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. ते हे मार्गदर्शन का होत नाही जेणेकरून राज्य सरकारची एक ठोस भूमिका न्यायालयात टिकू शकेल? बिलाजी मी परत तुम्हाला हेच सांगतोय की एका प्रकरणामध्ये कोर्टाने स्थगिती दिली आणि ती स्थगिती देताना काय सांगितलं, ज्या कलेक्टरनी ऑर्डर दिली त्याच्या विरुद्ध त्याच कलेक्टरला सांगितलं कोर्टाने की तुम्ही सुनावणी घ्या आणि याचा निकाल लावा. याचा अर्थ काय की ह्याच्यामध्ये फार काही दिस इज प्रोसिजरियल, मला ह्याच्यामध्ये फार काही दिसत नाही. आणि राज्य सरकार महाविकास सरकार मजबूतीने चालले, तिन्ही पक्ष एकत्र काम करत आहेत, मुख्यमंत्री सक्षम आहेत. वेळोवेळी आमचे सगळे वरिष्ठ मंत्री सगळे वरिष्ठ नेते वेळोवेळी प्रत्येक विषयामध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर बसतायत, त्यांच्याबरोबर चर्चा करतायत. त्यामुळे आम्हाला तरी या फार ह्याच्यामध्ये फार सेटबॅक आहे आणि फार आपण मागे जाऊ. ठीक आहे, महाविकास आघाडीला मात्र या निर्णयामुळे काही फरक पडेल असं वाटत नाही किंवा त्याचा काही तोटा होईल असं वाटत नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं की मुंबईकरांच्या हितासाठी सर्व मतभेद विसरून एकत्र आलं पाहिजे आणि विरोधी पक्षानेही सहकार्य केलं पाहिजे. बुलेट ट्रेन साठी आणि जी स्मार्ट सिटी यांनी प्रॉमिस केली आहे मुंबईला त्याच्यासाठी एकत्र यायला पाहिजे, त्याचा विसर यांनी पडून देऊ नये. चला ठीक आहे, तुम्ही दोघेही जर या चर्चेत सहभागी झालात, अनिल गलगली या चर्चेत सहभागी होते, आपले सगळ्यांचे आभार. मी निवेदन घेण्याचा प्रयत्न केला की नेमकं काय झालं, नुकसान कुणाचं होत आहे आणि राजकारण कसं होतं. मी इथेच सांगतो, आपण पात्र मॅक्स मान. थँक्यू.